परिसराच्या विकासात अग्रणी भूमिका घेणारे निगर्वी व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष यशवंत साखर कारखान्याचे माजी संचालक व लेंग्र सोसायटीचे माजी चेअरमन दिलीपराव भाऊ निवृत्ती बागल यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांना विनम्र अभिवादन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. करंजे रस्त्यासाठी विटा पंचायत समितीवर मोर्चा. करंजे ते यादव म्हणा रस्ता झाला पाहिजे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष अखिल भारतीय किसान सभा गेल्या 4 दिवसांपासून विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. राजकीय दबावापोटी पंचायत समितीचे अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करत असल्याने त्यांचा निषेध म्हणून आज अखिल भारतीय किसान सभा, प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विटा पंचायत समितीसमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विटा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार आणि शाखा अभियंता माळी यांनी सदर प्रकरणी तहसीलदार निर्णय देतील असे मोर्चेकऱ्यांना सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड उमेश देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे सुभाष पाटील, जिल्हा चिटणीस शरद पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तकुमार खंडागळे, भाई भानुदास सूर्यवंशी, प्राध्यापक लागारे सर, गोपीनाथ सूर्यवंशी, ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी यादव मळ्यातील महिला, मुले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करंजे येथील यादव मळ्याच्या संदर्भामध्ये त्या मळ्यात रस्ता झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेल्या 4 दिवसापासून या तहसील कचेरीसमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज आम्ही पंचायत समितीवर मोर्चा काढून पंचायत समितीचा निषेध केला, कारण रस्ता मंजूर होऊन जवळजवळ अनेक वर्ष झाले. याच्यासाठी गेल्या 2 फेब्रुवारी जिल्हा नियोजन समितीमधून फंड निधी मंजूर झालेला आहे आणि तो निधी या रस्त्यावरच खर्च व्हावा आणि तो रस्ता ताबडतोबीनं करावा या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन आहे. आज आम्ही ज्यावेळेला पंचायत समितीसमोर गेलो त्यावेळेला पंचायत समितीनं आम्हाला सांगितलं की या रस्त्याच्या संदर्भामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी आज पाहणी केलेली आहे आणि ते आपल्याला काय ते सांगतील असा त्यांनी आम्हाला निरोप दिला आणि मग त्या ठिकाणी आम्ही मोर्चा स्थगित केलेला आहे. परंतु पंचायत समितीची भूमिका जी आहे, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची जी भूमिका आहे ही संशयास्पद भूमिका आहे, कारण त्यांनी आम्हाला काल एक पत्र देण्याचा प्रयत्न केला आणि ते व्हॉट्सअपवर पण पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये हा जो रस्ता आहे या रस्त्यावर आम्ही निधी खर्च करणार नाही तर दुसऱ्या रस्त्यावरच आम्ही निधी खर्च करणार. कारण काय तर त्या ठिकाणी खडीकरण झालेलं आहे. म्हणजे खडीकरण झालं आहे या कारणासाठी तुम्ही जर फक्त रस्त्याचं नाव बदलणार असाल तर ते आम्ही चालून देणार नाही, कारण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची जी कामं जी आहेत ही कामं आत्तापर्यंत संशयास्पद ही झालेली आहेत. मागच्या वेळेला जो फंड निधी जो मंजूर झाला तो इतर ठिकाणी त्यांनी खर्च केलेला आहे. त्याचबरोबर त्याच गावामध्ये फॉरेस्टची परवानगी नसताना या महाशयाने, या पंचायत समितीतल्या अधिकाऱ्यांनी तो निधी, तो फॉरेस्ट खात्यातली परवानगी नसताना त्या फॉरेस्ट खात्यामधून रस्ता काढलेला आहे. म्हणजे यांची कामं सातत्यानं बेकायदेशीरपणे करायची चाललेली आहेत आणि आजही या करंजे गावामध्ये जो यादव मळ्याचा रस्ता आहे हा यादव मळ्याचा रस्तासुद्धा बेकायदेशीरपणे दुसऱ्या ठिकाणावरून नेण्याचा यांचा प्रयत्न आहे, आमचा त्याला विरोध आहे. तुम्ही ज्या यादव मळ्याकडे जाणारा जो रस्ता आहे, जो नकाशावर रस्ता आहे, जो ग्रामसभेनं ज्या रस्त्यासाठी ठराव केलेला आहे, ज्याचं नाव अनेक वर्षापासून यादव मळा रस्ता आहे, त्या यादव मळा रस्त्यावरच हा निधी खर्च झाला पाहिजे अशी मागणी आहे आमची. आणि असं जर बेकायदेशीर कृत्य करून हा निधी जर इतरत्र कोण घेऊन जाणार असेल तर ते आम्ही ही मंडळी, इथं ठिय्या आंदोलनात बसलेली मंडळी, त्याचबरोबर अखिल भारतीय किसान सभा असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा प्रहार जनशक्ती पक्ष असेल, हे पंचायत समितीच्या ज्या भानगडी आहेत ह्या भानगडी आम्ही चालू देणार नाही. आणि आमची आज मागणी अशी आहे की पाठीमागच्या वेळेला जो निधी मंजूर झालेला होता
तो निधी कुठं त्यांनी खर्च केला ते त्यांनी जाहीर करावं. फॉरेस्ट खात्याची परवानगी नसताना त्या ठिकाणी जो निधी खर्च केलेला आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि हे सगळे बेकायदेशीर यांचे धंदे आहेत, हे बेकायदेशीर धंदे यांचे मोडून काढले पाहिजेत अशी नव्यानं आज आम्ही ठिय्या आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो आहोत. तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला यासंबंधी निवेदन दिलं पाहिजे आणि या सगळ्यांची या कर्जे गावामध्ये जे आजपर्यंत पंचायत समितीनं भानगडी केलेल्या आहेत त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आणि आमचा यादव मळ्याचा जो रस्ता आहे हा रस्ता कसल्याही परिस्थितीत मंजूर झालेला निधी जो आहे हा मंजूर झालेला निधी याच रस्त्यावर खर्च झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. जर आज आम्ही फक्त मोर्चाकडून थांबलेलो आहे, आम्ही अजून वाट बघतो आहे की तुम्ही रीतसरपणे हे निधी खर्च कराल, पण आज मोर्चाकडून आपल्याला आम्ही इशारा दिलेला आहे. पण भविष्यकाळामध्ये आम्ही आता इशारा कुठलाही देणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये बसू देणार नाही एवढं मात्र आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. आणि आज मोर्चाच्या वतीनं हेच आम्ही जाहीर केलेलं आहे. परत एकदा आपल्या माध्यमातून इशारा देतो की अजूनही यानं शानं व्हावं आणि आमची जी मागणी आहे ही मागणी मंजूर करावी आणि आम्हाला यादव मळ्याला जाणारा रस्ता हा रस्ता करून द्यावा एवढीच विनंती आपल्या माध्यमातून मी त्यांना करतो आहे. करंजे ते यादव मळा रस्त्याच्या बाबतीमध्ये गेले 11 तारखेपासून त्या ठिकाणचे शेतकरी आंदोलन करतायत, पायी दिंडी काढली. आज 5 दिवस झाले या तहसीलदार कार्यालयाच्या समोर बसून आहेत. आज मोर्चा पंचायत समितीच्या कार्यालयावर काढला, परंतु प्रशासन गेंडीच्या कातड्याचं ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं प्रशासन झालेलं आहे त्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आणि तो चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करतायत. यादव मळा रस्ता हा 2019 ग्रामपंचायतीच्या ठरावाप्रमाणे मंजूर झालेला आहे. त्याच पद्धतीनं जिल्हा नियोजन मंडळामधनं टेंडर जे पास झालेलं आहे जिल्हा परिषदेमधून ते पास होताना सुद्धा करंजे ते यादव मळा या नावानं ते टेंडर पास झालेलं आहे. आणि मेहरबान तहसीलदार, मेहरबान प्रांत आणि जिल्हा न्यायालय या तिन्ही न्याय देवतांनी वेळोवेळी 1997 पासून 2011 पर्यंत यादव मळा कोणता आणि त्याला कोणत्या गटामधून रस्ता जातो हे सविस्तर विवेचन त्या निकालामध्ये केलेलं आहे. परंतु काय तालुक्यातले लोकप्रतिनिधी, काय स्थानिक लोकप्रतिनिधी या मंडळींना या यादव मळ्याची एवढी अलर्जी आहे की ते गेले अनेक वर्षापासून तो रस्ता होऊ नये ह्यासाठी ते सक्रिय प्रयत्नशील असतात. म्हणून आजही पुन्हा तेच वेळ चालू वर्षाच्या जिल्हा नियोजन मंडळातल्या फंडाच्या संदर्भात पुन्हा तेच वेळ येऊन ठेपलेली आहे. पाठीमागचे निधी कागदावरच खर्च झालेले आहेत. यादव मळ्याच्या या गट नंबरमध्ये जो निकालाप्रमाणे झाले गट नंबरमध्ये रस्ता प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये कधीही खर्च झालेला नाही. तो निधी बोगस कागदावरती खर्ची टाकून वरच्यावर बोगस हडप केलेला आहे असं म्हणायला वाव आहे त्याच्यामध्ये. आणि आत्ताचाही निधी त्या ठिकाणी न खर्च करता वेगळ्याच ठिकाणी खर्च करण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन उभं केलेलं आहे. आणि जोपर्यंत यादव मळा हा कायदेशीर निकालाप्रमाणे जे गट नंबर घालून दिलेल्या निकालाप्रमाणे आहे त्या ठिकाणी खर्ची होत नाही तोपर्यंत आम्ही याच्यामधून मागे सरणार नाही आहोत. त्याचबरोबर ज्या आता संबंधित काम करणाऱ्या यंत्रणा आहेत, मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा फॉरेस्ट असेल, या सर्वांच्या विरोधात आम्हाला आता यापुढं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन उभं करावं लागेल. कारण का यांनी ज्या ठिकाणी परमिशन न घेता गेल्याच वर्षी जिल्हा नियोजन मंडळातले पैसे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये खर्च केले ते कुठल्या कायद्यात खर्च केले ह्याचाही जाब आम्हाला त्या डिपार्टमेंटनं द्यायला पाहिजे. या संदर्भात मी आम्ही लढा आता यापुढे उभं करणार आहोत. आणि या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जर ह्यांनी रस्ता वेगळ्या ठिकाणी करण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न केला तर तो कसल्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही. त्याला वाटेल ती किंमत आम्हाला मोजावं लागली तर आम्ही मोजू. आमचा रस्ता जो आमचा नियोजन निधी जो आलेला आहे तो आमच्याच कायद्याप्रमाणे असणाऱ्या रस्त्यावरती खर्च झाला पाहिजे एवढीच या प्रसंगी आम्ही इशारा देतो आणि आम्ही मी थांबतो आहे. माझं नाव वसंत आतुबा यादव, माझं वय आहे 80. पूर्वीपासून हा रस्त्याचा नकाशात बी आहे, वैभाटीला आहे. दुसरी गोष्ट काय झाली, ह्याच्या पाठीमागं मी हिने रस्ता उडवाउडवी केला. 9 वर्षे आम्ही या कोर्टात मी तारखी खेळत होतो,
रस्त्याचा निकाल आमच्यातर्फे लागला. रस्ता करतो म्हणले आणि पुन्हा मध्ये काहीतरी घुस शिरल्यामुळं इसकाटलं. तेव्हापासून आम्ही आता 20-25 वर्षे झालं ह्या गोष्टीला. तेव्हापासून आम्ही जे आहे का नाही हे रोज येतो जातो आणि ही मात्र कोणी तिची दखल घेत नाही. ये बघ बोल आता तुझ्या घराला तुला कोणी विचारतं आहे म्हणजे आम्हाला विचारणारं कोणी नाही. म्हणण्याचा अर्थ असा आहे 1963 साली मी लेह लडाख लावतो त्यातल्या लोकांची परिस्थिती मी बघितलेली आहे. बारक्या पोरांची परिस्थिती बघितली आहे. पाया चप्पल नाही, जायला रस्ता नाही, उघडी नागडी हिंडत होती. त्यावेळेला परिस्थिती तर देश होती. तीच परिस्थिती आम्हाला आझाद झाल्यापासून आजपर्यंत आहे. इंग्रजचा जो रस्ता आहे तोच आहे. राहणंमानं बी आमचं तीच आहे. म्हणजे आमचं जगण्याचा काय अर्थ आहे हे शासनाने डोशक्यात घेतलं पाहिजे का नाही. पूर्वी काळात काय होतं, वाहनं नव्हती, कुठलं काय नव्हतं, माणसं त्या चिखलातनं जात होती, येत होती, सण करत होती. आता झालं प्रत्येकाच्या घरात वाहन. आणि जरी ह्या साहेबांनी जर तो रस्ता बघितला असेल तर तिने म्हणले असते की माणसं येते ती का ह्यातनं जनावरं येते ती त्यांना कळालं असतं. आजकाल माणूस अक्षरशः गुडगा सकाळी एक गाडी फसली डमडग्या बारक धरलं म्हणून बरणाची कोलमाडलं होतं. त्यात फारसा माणसं नेली असती की कुणी बघायचं. मी बसल्याचं बंगल्यात कागद वाचत्याचं आणि आपल्या घरात आली. मग हे पुन्हा आमदारानं इलेक्शनच्या टायमाला नमस्कार तुमचा रस्ता मी करतो. आम्ही मतदान केलं, निवडून आले आणि त्यांच्या पुन्हा आमदार लोकांची ही भाषा येते बरं का. अजून कुणी ऐकले असेल अरे काय तुम्ही फुकट मत केली काय, पैसा दिला याने काय दिली आहे. पैसा घेणार आणि खाल्ला क्वाटरा येणारी पिली. पण ही लोक मात्र कुजाय लागली. मग ह्याच्यावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी माझी कल्पना आहे. आणि जर नाही निर्णय झाला तर मी म्हणतो की आम्ही इथं मरो. जोपर्यंत त्याचं मशिनीत जात नाही, त्या रस्त्याला सुरुवात होत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. हे अशी आमची भूमिका आहे. काय तर ते चिखलात मरण्यापेक्षा इथं मरणं काय वाईट आहे डांबरीकडेला. तर हीच माझं म्हणणं आहे. बाकी माझं ह्याच्याकडं काय नाही. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.